नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडकामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करीत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चिरमुऱ्याचे लाडू. आणि हे चिरमुऱ्याचे लाडू मोस्टली गुजरातमध्ये बनवतात. आता उत्तरांमध्ये गुजरातमध्ये हे चिरमुऱ्याचे लाडू जास्त प्रमाणात बनवले जातात. काही ठिकाणी त्याला मुरमुऱ्याचे लाडू म्हणतात, काही ठिकाणी लह्याचे लाडू म्हणतात. आज मी तुम्हाला चिरमुऱ्याचे लाडू करून दाखवणार. चला मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. चिरमुऱ्याच्या लाडूसाठी मी इथं अर्धा किलोचं एक पॅकेट येतं चिरमुऱ्याचं, ते घेतलेलं आहे. स्वच्छ चाळून घेतलेत, नीट करून घेतलेत. आणि चिक्कीचा गुळ घेतला आहे मी अर्धा किलो. अर्धा किलोला अर्धा किलो हे प्रमाण आहे. आणि एक पळी आपली तेलाची येती, ती एक पळी तेल घेतलेलं आहे मी इथं. बघा, मी मोठं पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये ही जी एक पळी घेतले तेल, ते याच्यामध्ये टाकून घेते. आता हे तेल गरम झालं की आपण जो चिक्कीचा गूळ कट करून घेतला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊया. तेल गरम झालं आहे आपलं, तर त्याच्यामध्ये हा गूळ टाकून घेऊया. तर आपल्याला हा गूळ वितळसपर्यंत हलवून घ्यायचा आहे. हलवत राहायचं, नाही तर खाली चिकटायची शक्यता असते गूळ. जवळजवळ 5 मिनिटं झाली आहेत आणि आपला पाक गुळाचा बनलेला आहे. तर आपण बघूया तो लाडू साठी परफेक्ट बनलाय का. इथं प्लेटमध्ये मी पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये असा एक टिपका टाकून घेते. गोळी बनली तर समजायचं आपला पाक रेडी आहे. बघा, आपली गोळी इथं तयार झाली. आता आपल्याला त्याच टायमाला काय करायचं, थोडे 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 चिरमुरे टाकत हलवून घेऊया. थोडे थोडेच टाकून बघा पहिले, व्यवस्थित हलवून घ्यायचं. खालपर्यंत असं उलटणं फिरवायचं, म्हणजे सगळा राहिलेला तो गुळाचा पाक आहे ना व्यवस्थित चिरमुऱ्याला लागून जातो. तो अजून थोडे चिरमुरे लागतील याच्यामध्ये. बघा, इथं आपलं अख्खं अर्धा किलोला अर्धा किलो गुळाला अर्धा किलो चिरमुऱ्याचं अख्खं पॅकेट लागून गेलं. हे प्रमाण आहे त्याचं, तरच तुमचे लाडू एकदम व्यवस्थित गोडीला पण होतात आणि बांधले पण जातात. मी बघा हाताला असं तेल लावून घेतले आणि आपण आपलं जे हे तयार झाले चिरमुऱ्याचं लाडूचं, व्यवस्थित हातावर असं लाडू वळायचा, असा दाबायचा, म्हणजे तो फिट्ट चिरमुरे बसतात त्याला. नाही तर मग ते थंड झालं की पडून जातील चिरमुरे, नाही फिट्ट केलं तर. बघा, आपला चिरमुऱ्याचा लाडू तयार आहे. तर अशाच पद्धतीने मी दुसरा पण लाडू करते. थोडंसं गरम असतं, गरम ह्याच्यातच तुम्हाला पटपट करावं लागतं. थंड झालं की मग ते चिरमुरे पण तुटायची शक्यता असते वडताना, गरम गरमच करायचे. मग आपला दुसरा लाडू पण तयार. ह्यात चिरमुऱ्याचे लाडू करताना तुम्हाला जर कलर्सवाले लाडू पाहिजे असतील तर गुळाच्या पाकामध्ये तुम्ही कलर टाकला तरी सुद्धा चालतात. आता अशा पद्धतीने मी सर्व लाडू करून घेते. बघा, आपले इथे चिरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत.
आणि तुम्हाला कशी वाटते रेसिपी, आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका. मी दाखवलेल्या चिरमुरे लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.